दिनांक 12 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्यभर माननीय माजी मंत्री राज्यमंत्री दिव्यांग हृदय सम्राट आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने दिव्यांगांनी दिव्यांग मंत्रालय 3 डिसेंबर रोजी मिळणार असल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर दिव्यांग बांधवांनी रॅली काढत मिठाई वाटप आनंद उत्सव साजरा केला आहे. त्याच पद्धतीने कोपरगाव तालुक्यात देखील प्रहार दिव्यांग क्रांती प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने कोपरगाव शहरातील महामानव बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करत त्यांच्या पुतळ्यापासून स्वराज्याचे स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत दिव्यांगांनी फटाक्याची आतिषबाजी करत ढोल ताशाच्या गजरात रॅली काढत गोरगरिबांना मिठाई वाटत दिव्यांग मंत्रालय मिळाल्याचे आनंद व्यक्त केले आहे. यावेळी बीड जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा समन्वयक अशोक सोनवणे, कोपरगावचे प्रवीण बुजाडे, किसन सोनवणे, संदीप क्षीरसागर, आकाश काळे, संदीप कवडे आदींनी प्रतिक्रिया दिल्या. तसेच महाराष्ट्रातील दिव्यांगांप्रमाणेच कोपरगाव तालुक्यातील शहर व ग्रामीण दिव्यांगांनी आज खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली. हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण व शहरातील प्रहार दिव्यांग क्रांती संघटना प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते दिव्यांग सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. CNI महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमीन शेख अहमदनगर. बच्चू भाऊंच्या 25 वर्षाच्या लढ्याला यश आलेलं आहे. का दिव्यांगांसाठी ते स्वतंत्र मंत्रालय तयार केलेलं आहे. प्रथमतः मी आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व प्रहार जनशक्ती पक्षाचे व आमचे लाडके असे हृदय सम्राट ओमप्रकाश भाऊ बच्चू कडू यांचं अभिनंदन करतो. का त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जो स्वराज्यासाठी लढा दिलेला होता जनतेने लोकशाही पद्धतीने जागावं, तर त्या दोघांच्याही अनुसरून जे भाऊंनी प्रयत्न केले का आज स्वतंत्र मंत्रालय 25 वर्ष जरी कायद्याचं रक्षण करून भाऊंनी अनेक वेळा कायद्याच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करून हे दिव्यांगांसाठी, शेतकऱ्यांसाठी व वंचितांसाठी, विधवा स्त्रियांसाठी अनेक लढे दिले, त्याचा कुठंतरी यश आलेलं आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही कोपरगाव तालुकाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्र आज ऐतिहासिक दिवस साजरा करत आहे. माननीय अध्यक्ष श्री आमदार बच्चूभाऊ कडू यांचं 25 वर्षाचं एक स्वप्न होतं का दिव्यांगासाठी एक स्वतंत्र मंत्रालय, स्वतंत्र सचिवालय, सर्व विभाग त्यांच्या एकत्रित करून त्यांच्या खात्यारीतच हे सर्व अपंगांची कामं झाली पाहिजे. सामाजिक न्याय विभागाला हे पूर्वी एक खातं जोडलेलं होतं, त्याच्या अनेक अडचणी त्यावेळेस येत होत्या. प्रत्येक गोष्टीच्या अडचणी यायच्या, घरकुल योजना असू, दिव्यांग लाभार्थी योजना असू, सर्टिफिकेट असू, दिव्यांगांचे ST पास असू, या सर्वांना किचकट नियमातून जावं लागत होतं. किंवा आर्थिक महामंडळ जरी असलं, आता मंत्रालय झाल्यामुळे कमीत कमी आर्थिक महामंडळ तरी व्यवस्थित चालेल. त्याच्यानंतर अपंगांच्या ज्या काही कर्ज योजना आहेत त्या नक्की 100% मिळाल्याशिवाय राहणार नाही, एवढी खात्री आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमदार बच्चूभाऊ कडू यांचे मी त्रिवार आभार मानतो. प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या विनंतीने आपल्या कोपरगाव शहरामध्ये दिव्यांग मंत्रालय स्थापन होणार, 3 डिसेंबर रोजी स्थापन होणार आहे. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुनर्वसन केंद्र हे आपल्या भाऊंच्या माध्यमातून सुरू होणार आहे. आणि त्याचे मी तर म्हणतो त्याचे मंत्री बच्चूभाऊ कडू यांनाच करावा, का जे दिव्यांगांच्या मंत्रालयाचे मंत्री बच्चूभाऊ कडू करावा, अशी मागणी आमच्या प्रहार दिव्यांगाच्या वतीने आम्ही करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार. बच्चूभाऊ कडू यांच्या शेतकरी दिव्यांग बांधवांच्या तळमळीसाठी गेल्या अनेक वर्षापासून ते लढत आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून लढा देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने नुकताच एक दिव्यांग बांधवासाठी एक अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये त्यांनी दिव्यांग बांधवांसाठी एका स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा जो निर्णय आहे हा संपूर्ण दिव्यांग बांधवाच्या दृष्टीने, तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा या शासनाने आदरणीय बच्चूभाऊ कडूंच्या या लढ्यातून शेतकऱ्यांसाठी सुद्धा अशाच पद्धतीचा एक चांगला निर्णय घेण्याची गरज आहे. आत्ता जो अवकाळी पावसामुळे जो शेतकरी अत्यंत त्रस्त झालेला आहे, तर शेतकऱ्यांना लवकरात लवकर या माध्यमातून मदत मिळावी अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब,
आणि अपंगांचे मसिहा, अपंगाचे कैवारी, वंदनीय आमदार बच्चूभाऊ कडू या प्रथमतः या तिघांचंही या ठिकाणी प्रहार कोपरगावच्या वतीनं अभिनंदन करतो आहे. कारण गेल्या 25 वर्षापासून भाऊनं जो लढा उभा केला होता, खरोखरच त्या लढ्याला आज कुठेतरी यश आलं आहे असं वाटतं आहे. आणि हा असं यश आलं आहे. भाऊंची गेले 25 वर्षाची चळवळ होती की बाबा विविध लोकांसाठी विविध मंत्रालय आहेत, शिक्षकांसाठी शिक्षक मंत्रालय आहे, प्रत्येकासाठी मंत्रालय आहे, पण माझ्या अपंग बांधवासाठी कुठंतरी न्याय भेटण्यासाठी मंत्रालय पाहिजे. ही भाऊची गेल्या 25 वर्षाची मागणी आज पूर्ण झाली आहे. भारत देशामध्ये महाराष्ट्र एक असं पहिलं राज्य आहे की ज्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलं अपंग मंत्रालय स्थापन झालं आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्या मंत्रालयातनं माझ्या प्रत्येक दिव्यांग बांधवांना नक्कीच त्याचा लाभ मिळेल एवढं या ठिकाणी मी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार. सरकारने जो अपंग आणि दिव्यांगांसाठी जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय आनंदाचा निर्णय घेतलेला आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील तमाम जे अपंग बांधवे आणि दिव्यांग बांधवे यांना जो महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जो लाभ मिळणार आहे त्याचा लाभ खरोखर तळागाळातील दिव्यांगांना भेटणार आहे. भारतामध्ये असं कोणत्याही प्रकारचं दिव्यांग मंत्रालय नसताना महाराष्ट्र शासनाने हा या मंत्रालय स्थापन करून एक दिव्यांग बांधवांना आणि महाराष्ट्राला न्याय दिला त्याबद्दल सर्व तमाम जनतेच्या वतीने महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय प्रहार.